हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जुनेद संदे व्लॉग्स। तर भाऊन, आजचा दिवस आपला खूपच भारी जाणार आहे आणि आजचा व्हिडिओ पण खूपच भारी होणार आहे, कारण आज आपण 2 डेज व्लॉग चॅलेंज पूर्ण करणार आहे। म्हणजेच 2 दिवसाचा 1 ब्लॉग करायचा असा मी चॅलेंज घेतलाय, तो आज मी पूर्ण करणार आहे। तर आपला ब्लॉग नंबर 81, तारीख आहे 19 एप्रिल 2024। तर चला करूया आपल्या ब्लॉगची सुरुवात। तर भावना, रोजच्याप्रमाणे सकाळी 6 उठलो आणि फजरची नमाज पडून आलो, मग मी रात्री टेरेसवर झोपतोय, मग टेरेसवरचं अंथरून पांघरून अजून काढायचं होतं, मग टेरेसवर जाऊन पहिला तर अंथरून पांघरून पूर्ण काढून आलो। आपलं काम एकदम ओके मध्ये असते कायमच, आणि सगळं व्यवस्थित ठेवतोय, म्हणजे उद्या ते आपल्याला वापरायला लागणार आहे। मग आज ते चांगलं ठेवलं तरच उद्या भेटणार ना, मग त्यासाठी आत्ताच चांगलं ठेवतोय। मग अंथरून पांघरून सगळं गोळा केलो आणि आलो की खाली। आजचा व्हिडिओ जरा लॉंग होणार आहे, कारण आपल्याला 4000 तासाचा वॉच टाइम पूर्ण करायचा आहे। त्यासाठी भावानं व्हिडिओ पूर्ण बघा, आणि अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। आपलं सगळं वरचं अंथरून पांघरून घेऊन खाली आलो बघा, आलं आणि त्यानंतर पहिलं तर असल्या भुका लागलेल्या, ब्रश वगैरे केलो आणि टी व्ही लावलो की पहिला गाणं ऐकत चहा प्यायची मजाच वेगळी असते सोडा, त्यात काही विषयच नाही। मग टी व्ही लावला, आपली EMI टी व्ही आहे बघा, लय भारी आवाज होती, लय म्हणजे लई। मग तुमच्या घरात कुठली टी व्ही आहे कमेंट नक्की करा। आणि आज आहे की नाही आपण ब्रश करताना येणार विषय काय झालता, कोलगेट सगळं आपण संपवलेलं, मग आजीला पाहिजे होतो कोलगेट, ब्रशला कोलगेट नव्हतं, मग काय केले बघा की तुमच्या भावानं ती कोलगेट संपलेली टूब घेतली बघा, आणि ते आपण काय करणार बघा। आता लाटणं घ्यायचं भावानं, लाटण्यानं त्याच्यावर फिरवायचं बघा, त्याच्यात काय कोलगेट राहिलं ते सगळं निघते। तो म्हणचेले एवढी परिस्थिती आहे काय, तसलं काय नाही भावानं, पण आता जाऊन उठून दुकानात कोण आणायचं हे कटाळ्यासाठी एवढी सगळी झंझट चालली बघा। मग ते काय त्यातलं जर कोलगेट आलं तस तर काढलं बघा आणि दिले की आजीला सक्सेसफुल। तर चला एडिटिंग करूया, टेरेसवर आपला सेटअप लावूया, चला तुम्हाला दाखवत थांबा सेटअप आपला कसला आहे। खाली पिन टाकल्या, केबल जोडतो त्याला, म्हणजे इथं चार्जिंग लावायचं आहे आपल्याला, चला केबल लावून येतो। ओके, मध्ये आवडून आली बघा, आता कसलं दिसायला जरा कमेंट करा की। आता बसतो आपल्या एडिटिंगला, सगळं लावून आणलं येतं, आता चार्जिंग लावतो। चार्जिंगची मोठा प्रॉब्लेम, लई मोठा प्रॉब्लेम आहे चार्जिंगचा, चार्जिंग नसलं लई अवघड होतं, व्हिडिओ एडिटिंग करायत नाही, शूट करायत नाही, काय नाही। काल तर लई अवघड झालेलं, दिवसभर लाईट गेलेली, दिवसभर सगळ्या किती लाईट आल्या, संध्याकाळी 6:30 लाईट आल्या बघा, दिवसभर वाट लागलेली। फार्म हाऊसवर जाऊन आलो, तिथं पण लाईट नाही, सगळे मित्रांच्या घरात विचारलं तिथं पण लाईट नाही। ते हायवे चालू आहे इथं, कुठला काय द्या, सांगली पेटना का हायवे सुरू आहे करायचा, मग ते जरा कामात असल्यामुळं ते वायराचे वगैरे काम चालू आहेत, त्यामुळे जरा लाईट जातात, आणि मंगळवार म्हटल्यावर लाईट जाते ते फिक्स, तिचा काही विषय नाही। तर आता आपण बसूया एडिटिंगला, दमलोय लई पायऱ्यात चढून, आणि असल्या होण्यात भावानं एडिटिंग करतोय, जरा सपोर्ट करा। आणि वॉच टाइम आपलं 4000 वॉच टाइम आहे ना, ती एका झटक्यात पूर्ण झालं पाहिजे हा व्हिडिओ आहे ना, मी लई म्हणजे लई 1 तासात तर करणारच आहे। तर भावानं चला जरा गाडी धुवून घ्या, पाणी आलंय तोपर्यंत, गाडी लगन झाली आपली, बाईक पळपट लागली, इंजिन ऑइल बिल सगळं। चला गाडी धुवून घेऊया आणि परत आणि आपल्याला एडिटिंग करायची। बसली बघा गाडी, बसली बाहेर दिसते, चक्काच। आता कपडा बसूया, गाडी तर लई अवघड का बसते, 2 व्हीलर तर लई, 4 व्हीलर परवाडते ती, गाडी दुया आता चकचकीत केलंय, आता पुसून आहे ना त्याला जळकवायला लावायचं, लईच भारी दिसते, लई म्हणजे लई।
चला मी गाडी पोचतो, तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा भाऊ, गाडी आपली कसली भारी दिसायला लागली, चमकायला लागल्या चमकायला. हा नाट करायचं, कसली भारी दिसते गाडी शेवटच. तर भाऊ आता सगळं आंघोळ जुंगळ करून आले आणि वातावरण मला पिसलं झालंय, पाऊस येते वाटतात, ढगाळ आले ढगाळ सगळं येते वाटत, पाऊस येणार 100%. एवढी भाऊ आले उकडायला लागले. तर भावानं विषय काय माहितीये का, आज पण लाईट गेल्या, आज जरा ढगाळ वातावरण झाले, मगाच तुम्हाला दाखवलं आणि आता जरा पावसाचा वातावरण झाले, जर थेंब पडायला लागला थांब तुम्हाला दाखवतो, आज भिजणार आहे भावानं, काय भिवू दे बघा, बाहेर पत्र्याचा आवाज येते बघा, दिसशीस का तू कसलं बाहेर दिसते. पाऊस जर मोठा लागेल भिजणार आहे जाऊन, लय भारी लागते पावसात भिजायला. तुम्ही भिजलाय नाही कधी कमेंट नक्की करा. पाऊस झाले बारीक, वरचा पत्रा दाखायचा राहिला. चला 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 भिजूया, तसंच तसंच भिजाय मिळत. हा कसलं भारी दिसायला मागे, वर्षाचा पहिला पाऊस. हो इकडं आहे पत्रा सोडायचा आहे. आता काय पाऊस आज जात नाही, आता गरगरीत भिजूया आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. भावानो पाऊस मोठा आलाय, आवाज बघा कसला या लागलाय. हा पडते आता फोनवर टेंब, मला काय बाहेरचा आवाज लई या लागलाय, त्यामुळे माझा आवाज इतके नाही काय माहित, पण पाऊस शेवट पडायलाय भावानो, भिजणार होतो मम्मी लेच कावायला लागले. आता आता चालायचं, पाऊस एन्जॉय करूया इथंच बसून. आता पावसाचं आणि माती भिजल्या वाचली वास येत्या भावानं, लय भारी कसलं दिसायला लागले बघा भाई, लय भारी दिसते हो, माती असली वास यायला लागले ना भारी, लय भारी लागते वास यायला, ते इथंच बसतो आता वास येते इथूनच. हे भावानं काय श्रीनिवांत आहे सगळे, म्हणजे सगळ्यांचं स्वागत आपल्या ब्लॉगिंग चॅनल जुनेद संदीप ब्लॉग्स मध्ये आणि आपला नवीन ब्लॉग 2 डेज ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया चला. आणि 2 डेज ब्लॉग म्हणजे काय माहितीये का, 2 दिवसात आपण 1 ब्लॉग करणार आहे, म्हणून त्यासाठी त्याला नाव दिले 2 डे 1 ब्लॉग, 2 डे ब्लॉग कर हा अशा तऱ्हेने त्याचं नाव टाकले मी. मग ह्याला तुम्ही फेमस करायचं कसं करायचं तुमच्या हातात आहे, मग बघा पूर्ण ब्लॉग. आणि मागचा कालचा दिवस तर तुम्ही बघितलाच असाल, तर आजचा दिवस पण बघा किती मस्त होणार. मग आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे, आता आपण मस्त फ्रेश होऊन आलोय मी आणि काल वातावरण जरा चांगलं झालं, तो पाऊस पडलाय कालच्या ब्लॉग मध्ये मी दाखवलंय, आणि कालच्या पाऊस पडल्यामुळे आज लई जास्त गरम होणार आहे, म्हणजे आज वाटच लागणार आहे थोडा, आणि शक्यतो आज लाईट जायला नको एवढंच महत्वाचं आहे, लाईट गेली तर आपली वाट लागणार आणि आज मिनी ब्लॉग येणार नाही, लक्षात ठेवा मिनी ब्लॉग नाही येणार आता, एक आठवड्याभर तर नाही करणार मी, रीच कमी आलेलं लई. आणि आता जर का सबस्क्रायबर वाढायला लागलेत आणि 1K तर कम्प्लीट झालेत आपले विषय नाही, आणि इंस्टाग्रामला तर काही धुळाच करायला लागल्यात, फॉलोअर्स असलं वाढायला दिवसात 100-200 तर फॉलोअर्स वाढतात, त्यात काही विषयच नाही त्यांचा, त्यामुळे सगळ्यांचा आभार आहे आपण. आणि नाही रीच कमी आल्या जरा असू दे, ते काही येत जात राहतील त्याचा काही विषय नाही. तर आता विषय काय माहितीये का, आपल्याला जायचं आहे जरा गावात, जरा सामान आणायचं आहे आणि एक सर्टिफिकेट पण आणायचं होतं, त्याच्यासाठी पण जायचं आहे. मग आता मम्मी पण आवडायला आहे, मम्मी लिहून जातो तर निघूया आता चला. तर
भावना आता आपण घरला आलेलो आहे. आता घरात जवळ जर भुकाला येत लई जेवतो पहिला, लई भुका लागलंय तर जाऊन जेवतो पहिला. चला तर भावना नमाजा जाऊन आत्ता चालू आहे आणि मम्मीच कॉल आला होता. काम सांगितलं मम्मीने काय काम दाखवतो तुम्हाला थांबा. आंब दिसतात ना आंब, ही सगळी लोणच्याचे आंबा आहेत. त्याला फोडायचं आहेत म्हणजे त्याचे पीस करून लोणच्याला घालायचं आहे. त्यासाठी आंब फोडून ठेवायला सांगितलं. आता आंबा चांगलं चीर करून फोडी करायची त्या सगळ्या. तर त्या कामाला बसूया चला. थांबा ठेवायला काय तर भांडे घेऊन येतो. पुढे कसं टाकायचं वेस्टच. तर भावना आता सगळे आंबे तोडले असलं डोकं दुखायला. त्या आंब्याची स्मेल एवढी येते का नाही, लई डोकं असं उठले का नाही. बस आता सगळं उचलून ठेवले बघा, इथलं सगळं स्वच्छ केलंय. नाहीतर मम्मीने लई मारलं असतं जर घाण काय केलं असतं. मी नादर लागायचं नाही, लई मारते आत. आता झालं आजान असं त्या रमाला जायला. तर जायला रमाल माझी टोपी इथं जाय. चला नमाज जाऊया आणि परत आपल्याला आणि फार्म हाऊस वर जायला. ओके मध्ये दिसते का? चल नमाज जाऊया. अजून आपल्याला लई काम आहे. अजूनही टेबल आहे नाही. मम्मीने सांगितलं तुझं कुठला सेटअप लागणार आहे तुला टेबल ते तुला ठेवत आणि बाकी त्या रूम वर टाक. मग आता बघतो कुठला लागणार आहे मला, जो मला कम्फर्टेबल वाटेल तोच घेतो इथं. आणि बाकी तिकडच्या रूम वर ठेवतो. इथे दोन दोन टेबल आणून ठेवतो मी. ह्याच्यावर व्हिडिओ शूटिंग करतो, ह्याच्यावर मोबाईल ठेवतोय कॅमेरा. त्यामुळे जरा चालतंय मला, दोन्हीच पाहिजे सोडा. पण मम्मीने सांगितले आता तिकडे ठेव. मग आता जरा ऍडजस्ट करायला पाहिजे आपल्याला पण. तर आल्यानंतर बघूया ते. पहिला नमाज जाऊया चला. तर भावना आत्ता आलो फार्मासवर जाऊन आणि फार्मासवर गेलो सगळं घेऊन आलो आपलं. नमाजला पण जाऊन आलो. मग आज झाले सगळे कामं आणि हा 2 डेजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट नक्की करायचंय.
आणि अजूनपर्यंत मी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलेला आहे, मला इथे दिसतंय कोणी कोणी केलं आणि तू केलेला आहेस भावा, लगेच आता सबस्क्राईब कर, व्हिडिओ कसा लागला कमेंट कर, लाईक कर व्हिडिओला, आणि जाताना तेवढं आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून जावा, म्हणजे तिकडे पण आपले तिकडं आपली विषय लोड आहे, तिकडं जास्त पब्लिक आहे आपल्या तिकडं इंस्टाग्रामवर, किती 5640 करते पब्लिक आहे तिकडं आपली, इकडे किती 1080 झाले पब्लिक आत्ता, सबस्क्रायबर भावना आपले 1080 झाले तिथं, तर आपल्याला फास्ट वाढवायचे आहेत का नाही आणि वॉच टाईम पण पूर्ण करायचा आहे, त्यामुळे तुमचा सपोर्ट हा महत्वाचा आहे, त्यामुळे सपोर्ट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि हा टुडेचा ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा.